नमस्कार, मी अजित चव्हाण. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्साह. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे. यावर्षी या प्रस्थान सोहळ्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. साधारणपणे दुपारी 4 सुमाराला प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते, मात्र यंदा रात्री 9 प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार आहे. याचं कारण म्हणजे आज गुरुवार आहे, माऊलींची पालखी असते. या संपूर्ण परिसराला माऊलींच्या पालखीची प्रदक्षिणा होते आणि नंतर आज हा सगळा सोहळा, जो नित्योपचार म्हणता येईल, ज्याला दर आठवड्याचा हा सोहळा आहे, हा सोहळा आवरल्यानंतर माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार. आळंदीमधला माऊलींचा प्रस्थान सोहळा यावेळी सूर्यास्तानंतर होतो. याबाबतीत आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉक्टर प्रशांत सुरू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी. नेहमी आपण बघतो की नेहमीच्या वारीला प्रस्थानाची वेळ जी आहे ती साधारणतः संध्याकाळी 4 सुमारास असते, 4:30 सुमारास. मात्र यावेळची वेळ ही रात्री 9 आहे. मात्र हे नेमकं कशामुळे झालं, आषाढ महिना आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे ती एक वेगळी लगबग आहे. आपल्यासोबत प्रमुख विश्वस्त आहेत देवस्थान मंडळाचे डॉक्टर प्रशांत सुरू. खूप खूप स्वागत आहे जे 24 तासमध्ये. हा जो बदल झाला आहे, गुरुवारचा नित्यनियम असो मंदिरातला, त्यामुळे झाला आहे की किंवा आणखीन काही कारण आहे याच्यामागे? नाही, माऊलींचं प्रस्थान होण्याचा जो काही प्रथा आहे ती गेले सुमारे 180 वर्षापेक्षाही जास्त काळाची आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा प्रस्थानाच्या दिवसाला गुरुवार येतो तेव्हा प्रथम इथल्या प्रथेप्रमाणे माऊलींच्या मंदिरातून निघणारी जी काही मंदिर प्रदक्षिणा आहे ती पहिल्यांदा केली जाते. त्यामुळे पहिल्यांदी पालखीतून जी ग्रामप्रदक्षिणा नंतर घडणार आहे तत्पूर्वी मंदिर प्रदक्षिणा नाही. त्यामुळे ज्यावेळेला सूर्यास्त होईल त्यानंतर सुमारे 7 ते 8 किंचित थोडं पुढे मंदिर प्रदक्षिणा पहिल्यांदी पालखीची केली जाईल, ती विसावेल, मग पुन्हा पूजा होऊन मग प्रस्थानच्या मूळ कार्यक्रमाला, त्यामुळे हा विलंब 9 होण्याची कारणं आहेत. आणि आता सगळ्यांना तीच उत्सुकता आहे की प्रस्थानाची नेमकी तयारी कशी आहे आणि प्रस्थान म्हणजे नेमकं काय तो सोहळा असतो, सगळ्या प्रेक्षकांनाही तेवढंशी थोडीशी माहिती होऊ दे. प्रस्थान म्हणजे स्वतःच्या जागेतून दुसरीकडे जाण्याकरता निघण्याचं आहे. त्या दृष्टिकोनातनं विचार घेतला तर माऊली मंदिरातून प्रथम मंदिर प्रदक्षिणा करतात पालखीची आणि मग नंतर पालखी इथून बाहेर पडते. तत्पूर्वी माऊलींच्याकरता आलेले अंकलीकर शितोळे सरकारांचे जे अश्व आहेत त्यांनाही आणलं जातं. यथोचित पूजा देवस्थान आणि मालक, पालखी सोहळा मालक जे अर्पणकर आहेत त्यांच्याकडनं केली जाते. मानाचे ज्या दिंड्या सगळ्या ज्या आहेत मानाचे नारळ दिले जातात आणि ते झाल्यानंतरच प्रत्यक्ष प्रस्थानाची कार्य सुरू होतात. माऊलींच्या पादुका ज्या बरोबर असणार आहेत त्या पादुका समाधीपासून पालखीत नेऊन ठेवल्या जातात, मालकांच्या ताब्यात दिल्या जातात आणि त्यानंतर तिथून पालखी उचलून बाहेर प्रदक्षिणा करण्याचा मान हा आळंदीकरांना आहे. आळंदीकर ग्रामस्थ खांदा देऊन ही पालखी मिरवत मिरवत मुक्कामाच्या ठिकाणी नेतात, असा हा प्रस्थान सोहळा असतो. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. तर एकूणच आपल्याला माहिती आहे की यावेळी प्रस्थानाचा जो बदल झालेला आहे, गुरुवार आहे त्यामुळे नित्यनेम जे आहेत इथले मंदिरातले परंपरा, ज्यांना वर्षानुवर्षाची परंपरा आहे, मात्र हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही आहे. 4 असाच गुरुवार आला होता प्रस्थानाच्या वेळी, त्यामुळे त्याही वेळी प्रस्थानाची वेळ ही संध्याकाळची न ठेवता सूर्यास्तानंतरची वेळ ठेवण्यात आली होती. त्यामुळे आजचं जे प्रस्थान आहे माऊलींचं ते रात्री 9 सुमारास सुरू होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, आळंदी. आणि थेट जेव्हा आहेत आपण आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे माझ्या सोबत आहेत. प्रशांत, आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे आळंदीमध्ये, आज मोठा उत्साह असतो, आज गुरुवार आहे, नित्योपचार तिथले झाल्यानंतर, पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊली आजोळघरी मुक्कामी जाणार आहेत, तिथला उत्साह नेमका कसा आहे आपण दाखवूयात सगळ्या प्रेक्षकांना. अजित, अधिक महिना आहे आणि अधिक महिन्याबरोबरच गुरुवार आहे, आळंदीची परंपरा आहे जसं की आता डॉक्टर प्रशांत सुरू यांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच आता ही थेट जी 24 प्रेक्षकांसाठी जी ही दृश्य आहेत मंदिरातली आहे, थेट ती मंदिर प्रदक्षिणा पालखी जी आहे माऊलींची तिला घातली जाते आहे. ही जी माऊलींची पालखी आहे नित्यनेम आहे, दर गुरुवारी अशाच प्रकारे माऊलींच्या मंदिरामध्ये माऊलींना प्रदक्षिणा घातली जाते, तत्पूर्वी महापूजा केली जाते. म्हणूनच आजचा हा जो योग
योगायोग आलेला आहे। खरं तर अनेक भाविक या योगायोगामुळे इथले सेवेकरी जे आहेत ते अत्यंत खुश आहेत की असा योग घडून येणं की अधिक महिना असणं, गुरुवार असणं आणि प्रस्थानाची वेळ एकच येणं, असा जो काही हा त्रिवेणी योग जुळून आलेला आहे। त्यामुळं याचा आनंद आज काही पटीने जास्त आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा आजचा जो काही उत्साह आहे इथे दिसून येतो आहे। दोन एक तर माऊलींची गुरुवारची पालखी आता प्रदक्षिणा झाल्यानंतर ही पूर्ण प्रदक्षिणा मंदिराला झाल्यानंतर इथे आणखीन एक पूजा होईल आणि त्यानंतर सूर्यास्तानंतर इथे प्रस्थान जे आहे मुख्य प्रस्थान जे आहे माऊलींचं प्रस्थान आषाढी वारीसाठी तर पंढरपूरकडे ज्या जाण्यासाठी जे प्रस्थान आहे त्यासाठीची लगबग सुरू होणार आहे। आपण बघू शकतो की हे आता टाळ मृदुंगाचा गजर जो आहे आता धुमू लागलेला आहे। दुपारपर्यंत 5 वाजेपर्यंत इथे भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं होतं, मात्र 5:30 नंतर इथे दिंड्या ज्या आहेत मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्यांना आतमध्ये प्रवेश देणं सुरू केलेलं आहे। आणि म्हणूनच ही गुरुवारची पालखी इथे प्रदक्षिणा इथली महापूजा झाल्यानंतर प्रस्थान सोहळा जो आहे मुख्य प्रस्थान सोहळा जो आहे तो निघणार आहे। आणि आत्ता जो योगायोग आहे त्यासाठी इथले युवा वारकरी जे आहेत त्यांच्यामध्ये पण खूप उत्सुकता आहे। असाच एक युवा वारकरी माझ्यासोबत आहे, जाणून घेऊया आजच्या या सोहळ्याबद्दल त्याला काय वाटतंय, काय सांगाल माऊली आज काय वाटतं? आजचा आनंदमध्ये असा आनंद कुठंच नाही, जगामध्ये नाही। आमचा आनंद म्हणजे दरवर्षी नेहमाप्रमाणे खूप आम्हाला आनंद आहे। हा आनंद म्हणजे आम्ही पुन्हा विसरू शकत नाही। म्हणजे हीच भावना अजित आपल्याला सगळ्यांना या सगळ्या वारकऱ्यांमध्ये आपल्याला दिसून येते आहे। म्हणूनच आजचे जे काही खेळ असतील, आजचे जे काही भक्ती असेल, भक्तीमध्ये चिंब होणं जे काही असेल ते सगळं आपल्याला या वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आज आपल्याला आळंदीमध्ये बघायला मिळतंय। अगदी खरे प्रशांत, आणि माऊलींच्या तुकोबारायांच्या इतर राज्यात येणाऱ्या तमाम सगळ्या पालख्यांची जी सगळी उत्साहानं वारकऱ्यांची गर्दी आहे ती आपण दाखवणार आहोत। पुढचे या सगळ्या पालख्या पंढरीत येईपर्यंत ही आनंदवारी आपली प्रेक्षकांकरता अशीच सुरू असणार। धन्यवाद या माहितीकरता आपल्या। इंद्रायणी नदीमध्ये स्नानाकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली, नेमकं काय असतं इंद्रायणीमधल्या स्नानाचं महत्त्व भाविकांकडून जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आपण आज सकाळपासूनच बघतोय की भाविकांनी आळंदीतल्या या इंद्रायणी नदीमध्ये स्नानासाठी गर्दी केलेली आहे। अनेक तरुण असतील, ज्येष्ठ महिला असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इथं युवक आहेत, त्यांची ही संख्या यावर्षी आपल्याला माहिती आहे की तरुणांची संख्या यावर्षी जास्त करून जाणवते आहे आळंदीमध्ये। मात्र त्याचबरोबर काही ज्येष्ठ महिला आहेत। अजी, काय महत्त्व आहे इंद्रायणीमध्ये डुबकी मारण्याचं? आषाढी कार्तिकी एकादशीला लांबून लांबून आपले महाराष्ट्रातले लोक कीर्तनकार भजनकार इथं येतात, दिंड्या घेऊन येतात, स्नान करतात, एकमेकाला रांगोळी घालतात, म्हणजे आनंद लुटतात इंद्रावणीचा। आळंदीला आलं की असं वाटते माहेर घरी आल्यासारखं वाटते आम्हाला। गंगा, यमुना, जमुना, चंद्रभागा, सरस्वती, नर्मदा, कायरा, सिंधू, पर्या, गया, भाग्यरथी, पाप राशी, पवित्र जळ, इंद्रावणीचं महत्व आंघोळ घालण्याचं ज्ञानेश्वर महाराजाची कृपा। तर एकूणच आपण बघू शकतो की एकमेकांना स्नान घालतात की प्रत्येक वारकरी इथे कुठचाही जाती धर्म नाही, कुठचाही भेदाभेद नाही, तेच गोष्ट आपल्याला या वारीमध्ये जागोजागी बघायला मिळते आहे। किंवा इंद्रायणी नदीमधलं जे काही इथली जी सुरक्षितता आहे ती आपली आपणच जपली पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, आळंदी। वारी म्हटलं की टाळ मृदुंगाचा ठेका, ज्ञानबा तुकारामचा गजर आणि त्याला दिलेली विणेची मंजूळ साथ। पण या विणेचं वारीतलं नेमकं महत्त्व काय असतं हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी। जिथं कीर्तन असेल, जिथं कीर्तनकार असेल, जिथे भजन असेल, जिथे नामस्मरण असेल, त्या प्रत्येक ठिकाणी विणा ही आपल्याला दिसते। म्हणूनच वारीमध्ये पालखीमध्ये माऊली काय सांगाल की विणेचं महत्त्व काय आहे? की वारीमध्ये इतर महाराज सोडून विण्याला फार महत्त्व आहे। विणा हा मानव फार मानविण्याला, विण्याशिवाय भजन होऊ शकत नाही। बिगर विण्याचं भजन केलं तर ते भगवंताला मान्य नाही। म्हणून विणा हा सर्वात महत्त्वाचा संप्रदायामध्ये। आपण बऱ्याच ठिकाणी बरेचदा आम्ही बघतो की टाळ खाली ठेवले जातात, मृदुंगही खाली ठेवले जातात, मात्र विणा अशी आहे की विणा ही कोणी ना कोणी प्रत्येकाच्या खांद्यावर असते, त्याचं काय नेमकं महत्त्व आहे? विणा हा विण्यामध्ये भगवंताची शक्ती आणि ती भगवंताची शक्ती खाली ठेवून भजन हे
केलं जात नाही आणि करू नये असं संप्रदाय तो करा मानी माऊलीने असा नियम घालून दिला की विना हा खाली ठेवायचा, खाली ठेवलं तर भजन संपलं, भजन चालू करायचं म्हणतो विना घेऊन करावं, म्हणून विण्याला फार महत्त्व आहे. आपण एकूणच जे बघतो की वारीमध्ये भजनामध्ये कीर्तन असो की भजन असो या प्रत्येक ठिकाणी विना ही नेहमीच वारकऱ्याच्या खांद्यावर इथे असते, तिला खाली जमिनीवर ठेवत नाही, कारण हा अनेक दिवसाचा तब्बल 20 दिवसांचा प्रवास आहे. याच प्रवासामध्ये या कुंडलिकाच्या गजरामध्ये ही विना जी आहे प्रत्येक कुठच्या ना कुठच्या वारकऱ्याच्या खांद्यावर आपल्याला दिसते. म्हणूनच विनेला जे महत्त्व आहे ते आतापर्यंत जे काही विनेचं महत्त्व आहे ते आपल्याला या माऊलीने विस्तारितपणे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरसह प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, आळंदी. माझ्या मराठीचेही बोलू कौतुके परी अमृताचेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मराठी भाषेचं कौतुक करणारे आणि तिला अमृताहूनही श्रेष्ठ करणारे ज्ञानेश्वर माऊली. माऊलींचा जन्म पैठण तालुक्यातल्या आपेगावात झाला. याच गावातून माऊलींची पालखी पंढरीकडे आज प्रस्थान ठेवतीये. ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मानं पावन झालेलं हे आपेगाव, गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे गाव त्याचा संत परंपरेचा एक वेगळाच इतिहास सांगतंय. माऊलींचं बालपण याच गोदेकाठी गेलंय. त्यांचे वडील विठ्ठलपंतांनी वैराग्याचा त्याग केला आणि त्यांच्या मूळ गावात संसाराला सुरुवात केली. या ठिकाणाहून माऊलींच्या पादुका पंढरीकडे दर्शनासाठी प्रयाण करणार आहेत. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणाहून संत ज्ञानेश्वरांची पालखी तर जातेच, मात्र त्याचबरोबर माऊलींच्या आई वडिलांची सुद्धा एक वेगळी पालखी ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबतच प्रयाण करते. संतांच्या आई वडिलांची पालखी सुद्धा पंढरीला जाण्याची ही एकमेव प्रथा आपेगावात पाहायला मिळते. भक्त त्र्यंबकपंतापासून चाललेल्या मूळ पुरुषापासून चाललेली ही पायीवारी दिंडी सोहळा आणि त्यानंतर आम्ही माऊलींच्या नंतर हा पालखी सोहळ्यात रूपांतर झालं. या ठिकाणी मुलांना वेदांचं शिक्षण दिलं जातं, त्यामुळे अनेक चिमुकले वारकरी सुद्धा या ठिकाणाहून पंढरीनाथाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात. नाचत गात उत्साहात विठुरायांचं नाव घेत हे छोटे वारकरी ज्ञानेश्वरांच्या पालखीसोबत विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळे या सुख देईल विसावारे या उक्तीप्रमाणे आम्ही त्याचे वेद लावून त्याच्या भक्तीच्या ओढीने पंढरपूरला जात असतो. माऊलींचा घोडा पार्थ हा या पालखीचं वैशिष्ट्य आहे, तर या पालखीच्या प्रवासाचंही एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. विश्व बंधुत्व प्राणी मात्रामध्ये सौख्य सौजन्य राहावं यासाठी या अश्वाचं रिंगण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये होतं. वर्षभर वारकरी या दिवसाची वाट पाहत असतात आणि हा दिवस उजाडला की प्रत्येक वारकऱ्याला आस लागते ती विठुरायांच्या दर्शनाची. खरं तर या पालखीकडे राज्य सरकारचे सुविधा पुरवण्यात नेहमीच दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे इतर पालख्यांप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या जन्मगावाच्या पालखीलाही मान मिळावा अशी मागणी वारकरी करत आहेत. विशाल करोळे, आपेगाव, औरंगाबाद. जात धर्म परंपरा यांच्या पलीकडे गेलेला पालखी सोहळा अवघ्या जगाला एकात्मतेचा संदेश देतो. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या पालखी नदीहून ही परंपरा आजही कायम आहे. तुकाराम महाराज पालखीचा अनगडवाली शाह दर्ग्यातील विसावा म्हणजे धार्मिक ऐक्याचं प्रतीक. अनगडवाली शाह हे तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगद्गुरु तुकाराम महाराजांची विठ्ठलाप्रती असलेली अजोड भक्ती, आसक्ती आणि तुकोबांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संतानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला विसावा घेतला तो अनगडवाली शाह दर्ग्यात. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येतात. म्हणजे एक सुफी संत आणि एक हिंदू संत यांनी 400 वर्षापूर्वी मानवतेचा समतेचा संदेश देऊन समाज कसा एकत्र राहिला पाहिजे या आपल्या प्रयत्नातून आणि आपल्या माध्यमातून दाखवून दिलं. तोच संदेश या ठिकाणी पोहोचतो की आज अनगडसाहेबांच्या इथे या ठिकाणी पहिले सर्वात पहिला मान जो अनगडसाहेबांच्या इथं तो या ठिकाणी पालखी थांबते आणि इथूनच रवाना होते. वारकरी संप्रदाय हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक इथे येतात. मी सर्वांना हे सांगू इच्छितो की यांचे आपण संदेश घेतला पाहिजे, यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे आणि हिंदू मुस्लिम एकी आहे आणि हे एकच राहणार आणि याला कोणी काही करू शकत नाही. पंढरीच्या वारीत जाती धर्माची सारी बंधनं गळून पडतात आणि उरतो तो फक्त भक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांचा अनगडवाली शाह दर्ग्यावरचा मुक्काम याचंच प्रतीक.
म्हणूनच ही वारी धार्मिक नैतिक अधिष्ठानाबरोबर एकात्मतेचा संस्कार करत कुठलाही गाजावाजा न करता मार्गस्थ होते. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. भानुदास सेकनाथ पांडुरंग पांडुरंगाचा जयघोष करत संत एकनाथ महाराजांच्या पालखीनं हे पैठणहून प्रस्थान ठेवलं होतं. बल 19 दिवसांचा प्रवास करून हे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पोहोचणार आहेत. पालखीची 413 वर्षांची परंपरा आहे. एकनाथ महाराजांच्या आजोबा भानुदास महाराज यांच्या काळापासून या दिंडीला सुरुवात झाली. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचा या दिंडीचा तिसरा मान आहे. सर्वात आधी ज्ञानेश्वर महाराज, नंतर तुकाराम महाराज आणि त्यानंतर एकनाथ महाराजांच्या दिंडीतला विठ्ठल दर्शनाचा मान आहे. सावळ्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघाले. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांची जन्मभूमी नरसी नामदेव इथूनही पालखीने काल प्रस्थान ठेवलं. दिंडीचा पहिला मुक्काम हिंगोली शहरात होत असतो. अनेक वर्षांपासून महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण परभणी जिल्ह्यात व्हायचं, मात्र हिंगोली जिल्ह्यातल्या वारकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या आग्रहाखातर यंदा हिंगोली शहरातल्या रामलीला मैदानावरती रिंगण घेण्यात आलं. हिंगोलीत रिंगण झाल्यानं हिंगोलीकर विठुरायाच्या भक्तिरसात डुंबून गेले होते. मनमाड शहराची पताका फडकवणारे संत कैकाडी महाराज हा बाप कोंडीराम काका स्नेहभाव विश्वात्मक पालखी सोहळ्याचं पंढरपूरला उत्साहात प्रस्थान झालं. पालखी सोहळ्याचं यंदाचं 37वं वर्ष आहे. यावेळी हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिला. 50 गावांचा पायी प्रवास करून 20 दिवसांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पालखी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचेल. हा बाप कोंडीराम काका यांनी दंडवत घालत तीर्थयात्रा केली होती, ती परंपरा सुरू राहावी या उद्देशानं या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालत संतांच्या भक्ती मार्गाचा समाजाला उपयोग होईल असे दाखले देत पालखीचं मार्गक्रमण सुरू आहे. नुसतंच आपण पायपायी जाणं आणि पंढरपुरात जाऊन पोहोचणं हे न करता रस्त्याने जाताना प्रत्येक गावाला ग्राम सफाई कशी असावी, ग्राम आपलं गाव स्वच्छ कसं असावं, सुंदर कसं असावं आणि गावामध्ये जे काही मतभेद असतात, एकमेकांचे भांडणं वगैरे होतात, हे कसे मिटवावेत याचं प्रबोधन करत आम्ही जातो. आनंदवारीमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.